खरं तर उन्हामध्ये ताक, लस्सी, मठ्ठा अशा पेयांचे सेवन केले जाते. मात्र कोल्हापुरातील रस्त्यावर नाचणी आंबील विकण्याचे काम एक तरुण करतोय. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला त्याचा नाचणी आंबीलचा हा स्टॉल गर्दी खेचत आहे. माझा ऍक्च्युली इथे व्यवसाय आहे तो स्ट्रीट फूड स्टॉल आहे जो संध्याकाळी सुरू होतो. पण सध्या मी म्हणजे माझ्या फावल्या वेळात उन्हाच्या त्रासाला लोकांची उन्हानं जो लोकांना त्रास होतोय हे पाहता मी आंबील हा एक नवीन कन्सेप्ट मार्केटला आणलेला आहे. सो यात आता तुम्हाला आंबील कशी बनवतात हे पण तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याची रितसर रेसिपी तुमच्या ज्ञानी येईल. यासाठी आता पहिल्यांदा आपण हे आंबीलचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आंबीलचं पीठ एक रात्रभर भिजवून ठेवलेलं आहे. दोन वाट्या पीठ आहे हे पाण्यामध्ये जेवढं पीठ घेणार तुम्ही तेवढीच आंबील घ्या आणि त्या हिशोबाने भिजवून ठेवायचं. आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे. याला सुरुवातीला गॅस हा मीडियम ठेवायचा. त्यानंतर यामध्ये आपण हा मसाला टाकून घेणार. या मसाल्यामध्ये आपल्याला जे येतं आहे ते दालचिनी पावडर, त्यानंतर लवंग पावडर, त्यानंतर धना पावडर आणि थोडीशी हिंग हे आपण यात यूज केलेलं आहे. हे असं एकत्रित मिश्रण आहे हे आपण यामध्ये टाकून घेणार. तर आम्ही या दोन वाटीला एक दीड चमचाभर वापरणार. पहिला ढवळून घ्यायचं नाहीतर याच्या मग गुठळ्या तयार होतात. आपल्याला गुठळ्या अजिबात यात होऊ द्यायच्या नाही आहेत. थोडं घट्ट झालेलं आहे सो आपल्याला यात थोडं पाणी घालावं लागेल. नॉर्मल पाणी तुम्ही यूज करू शकताय, गरम पाण्याची यात गरज नाही. आता आपण यामध्ये हा चेसलेला लसूण यात टाकायचा आहे. जवळजवळ ह्या एक 7 ते 8 पाकळ्या होत्या लसणाच्या. आणि हे शिजवायला तुम्हाला जवळजवळ एक आता 2 वाटी मी घेतलेलं होतं पीठ. 2 वाटीला तुम्हाला एक अर्धा तास मॅक्झिमम हे शिजवायला लागणार. त्याला थोडा वेळ लागतो शिजवायला पण प्रॉपर शिजवून घ्या. त्याशिवाय हे ताकात पण तितकं मिक्स होत नाही व्यवस्थित जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत. पीठ पूर्णपणे शिजलेलं आहे आणि याचा घट्टपणा जो आहे तो असाच ठेवायचा. यापेक्षा ना पातळ ना जास्त घट्ट हे अशा कन्सेप्टमध्ये तुम्ही ह्याला उतरून घ्यायचं गॅसवरून. तर मी गॅस बंद करतो आहे. आता हे थंड करून घेतलेलं आहे आपण. आता हे आपण या ताकामध्ये ओतायचं आहे. यात मी 1/2 लिटर ताक घेतलेला आहे. 1/2 लिटर ताकाला तुम्हाला इतकं पीठ पुरेसं आहे. उन्हाळ्यामध्ये नाचणीचे आंबील हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरू शकते. त्यामुळेच त्याने ताक लस्सीऐवजी नाचणी आंबील विक्री सुरू केली आहे. शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे अनेक घटक या नाचणीमध्ये असतात. तर ताकामधून कॅल्शियम, फॉस्फोरस आणि लॅक्टोबॅसिलस आदी घटक मिळतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी नाचणीच्या आंबीलचा पर्याय हा उत्तम ठरू शकतो. लोकल 18 साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.